मित्रांनो राज्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वाचा व मोठा असा निर्णय घेतलेला असून या संदर्भात शासन निर्णय देखील पारित झालेला आहे व तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत तर पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे हे परिपत्रक आहे दिनांक तेवीस मे दोन हजार बावीस रोजी काढण्यात आलेलं आहे प्रति अपर मुख्य सचिव 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 प्रधान सर्व प्रशासकीय विभाग मंत्रालय मुंबई विषय बदली बदलीची कार्यवाही करण्याबाबत पाहूयात महोदय सन दोन हजार बावीस या चालू वर्षी बदली अधिनियमानुसार बदलीची कार्यवाही करण्यात यावी किंवा कसे याबाबत काही प्रशासकीय विभागांकडून विचारणा करण्यात येत असल्याने याबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार सन दोन हजार पाचपासून प्रतिवर्षी बदली करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने प्रशासकीय विभागाच्या स्तरावरून एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात तथापि कोविड एकोणीस या विषाणूमुळे उद्भवलेल्या महामारीमुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या अपवादात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार वीसच्या एप्रिल व मे महिन्यात तसेच सन दोन हजार एकवीसच्या एप्रिल व मे महिन्यात बदली अधिनियमातील तरतुदीनुसार सर्वसाधारण बदल्या न करण्याबाबतचे विवक्षित आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आले होते थोडक्यात केवळ मागील दोन वर्ष अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाकडून बदली संदर्भात विवक्षित आदेश निर्गमित करण्यात आले होते आता बदली अधिनियमानुसार प्रतिवर्षी बदली प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करणे अभिप्रेत आहे सदर शासनपत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक दोन शून्य दोन दोन शून्य पाच दोन तीन एक सात चार पाच चार पाच तीन सहा शून्य सात असा आहे हे पत्र डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे माननीय बाकी विरुळे अवर सचिव यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे